नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो एक गरीब ब्राह्मण अक्कलकोट मधील स्वामींच्या समर्थांच्या लीला ऐकतो आणि आपले दारिद्र्य दूर होईल या आशेने अक्कलकोटला येतो पण त्याला अक्कलकोटला आल्यावर कळते की स्वामी महाराज स्मशानात बसले आहेत तो स्मशानात जातो आणि पाहतो तर स्वामी महाराज चक्क हाळांच्या ढिगाऱ्यावर बसले आहेत असे त्याला दिसते ब्राह्मण मनातल्या मनात विचार करतो शिव 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 मी काय ऐकले आणि काय पाहतो आहे हे असे स्वामी स्वतः जर हाडाच्या ढिगाऱ्यावर बसत असतील हे माझे काय दारिद्र्य दूर करणार सगळे नियोजन चुकले कुठून बुद्धी सुचली आणि अक्कलकोटला आलो स्वामी ब्राह्मणाच्या मनातलं ओळखतात व त्याला म्हणतात ए तुला मी स्वतःहून बोलावले होते का रे नाही ना मग आमच्या नावाने कशाला बोंब मारतो आहेस चल जा इथून ब्राह्मण स्वामींचे पाय धरतो आणि म्हणतो स्वामी मी चुकलो मला माफ करा मी खूप दरिद्री आहे मला धनवान करा स्वामी मी खूप कंटाळलो आहे या गरिबीला स्वामी हसत हसत एक मोठे हाड त्याच्या झोडीत टाकतात व म्हणतात चल अब निकल जा घर जाकर ही इसे खोल ना चल निकल ब्राह्मण ते हाड झोडीत टाकल्यामुळे चिडतो पण स्वामींपुढे काही बोलत नाही आणि घरी येतो ब्राह्मणाची बायको त्याला म्हणते अहो काय दिलं स्वामींनी काय सांगितलं ब्राह्मण म्हणतो अगं या झोळीत हाड दिले आहे मागायला गेलो धन पण दिले मला एक हाड छे माझा धर्म भ्रष्ट केला त्या स्वामींनी बायको रागात म्हणते काय हो तुम्हाला काही कळते का नाही स्वामींनी हाड दिले आणि तुम्ही ते घरी या कशाला आणले फेकून द्या अगोदर ते बाहेर ब्राह्मण ती झोळी फेकतो पण खाली पडल्यावर खन असा आवाज येतो आणि उघडून बघतो तर काय ते संपूर्ण हाड सोन्याचे झालेले असते बायको म्हणते आहो हे हाड सोन्याचे झाले की हो एकच हाड आणले फक्त तुम्ही जा आणि अजून हाडे घेऊन या ब्राह्मण पुन्हा स्मशानात जातो व स्वामींना म्हणतो स्वामी तुम्ही दिलेलं हाड सोन्याचं झालं आहे स्वामी द्या मला अजून हाडे द्या मी सगळी हाडे न्यायला तयार आहे आणि तो हाडे गोळा करायला लागतो तेव्हा स्वामी रागाने आणि मोठ्या आवाजात म्हणतात का रे आता तुझा धर्म कुठे गेला एक हाड सोन्याचे झाले तर तू त्या हाडासाठी एवढा कसा लाचार झालास तुला आता त्याची किळस वाटत नाही का अरे ज्या अधिरतेने तू आता बाकीचे हाडे गोळा करतो आहेस त्या अधीरतेने जर कष्ट केले असतेस तर अशी हाडे गोळा करण्याची वेळ तुझ्यावर कधीच आली नसती घे गे सगळी हाडे गोळा कर आणि तुझ्या बायकोला सांग की आपला संसार हा माणसाच्या हाडाच्या कार्याचा आहे घे गे आता थांबलास का घे ब्राह्मणाला पश्चाताप होतो तो स्वामींचे पाय धरतो व म्हणतो स्वामी मला माफ करा मी धनाच्या आशेने वेडा झालो होतो आता मी कष्ट करेन मला आशीर्वाद द्या स्वामी मला आशीर्वाद द्या तर मित्रांनो ही छोटीशी स्वामी लीला स्वामींची गोष्ट स्वामींची कथा आपल्याला शिकवते की मेहनतीच्या फळाने कष्टाच्या कमाईने आपण जे कमवू आणि खाऊ तेच खूप सोन्याचे असते तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद